पार्श्वनी नगर पंचायत कार्यालय की सीमा में जगह जगह रास्ते किनारे एलईडी लाइट लोहे के खंभे लगाए गए हैं। दत्त मंदिर परिसर के मार्ग किनारे लगाए गए एलईडी लाइट के लोहे के खंभों में पिछले कई दिनों से बिजली करंट होने के पश्चात नगर पंचायत प्रशासन की ओर से इसे दुरुस्त नहीं किया गया, जबकि इस रास्ते से रोजाना लोगों का आना जाना लगा रहता है। इतवार की शाम के समय पार्श्वनी निवासी किसान रोशन हरिचंद सातवे से अपने पशुओं को लेकर दत्त मंदिर मार्ग से घर जा रहे थे, तभी अचानक एलईडी लाइट के लोहे के खंभे से गाय को करंट लगने से गाय की जगह पर ही मौत हो गई, जिसमें किसान का 80 से 90 हजार रुपए का नुकसान होने का अंदेशा लगाया जा रहा है। इस बारे में नगर पंचायत प्रशासन को सूचना देने पर भी नगर पंचायत के अधिकारी कर्मचारी घटनास्थल से नदारद दिखाई दिए। न ही कोई अधिकारी कर्मचारी इस घटना की सूद लेने आया और न ही नुकसानग्रस्त किसान को कोई आर्थिक सहायता नगर पंचायत की ओर से दी गई। दत्त मंदिर परिसर में रास्ते किनारे अंदाजन 10 एलईडी लाइट लोहे की खंभों पर लगाए। इन खंभों में पिछले 3-4 दिन से बिजली करंट होने की सूचना पहले ही संबंधित कर्मचारी को दी गई थी। समय रहते अगर इस समस्या को नगर पंचायत प्रशासन की ओर से सुलझाया गया होता तो आज यह घटना नहीं होती, जिसकी वजह से यह दर्दनाक हादसा हुआ है। इस तरह का आरोप स्थानिकों द्वारा लगाया जा रहा है। नगर पंचायत प्रशासन की लापरवाही से यह घटना होने से स्थानिकों में नगर पंचायत मुख्याधिकारी के खिलाफ रोष पनपता दिखाई दे रहा है। दत्त मंदिर की ओर से आने जाने वाले रास्ते से रोजाना हजारों श्रद्धालु छोटे बड़े बच्चे आना जाना करते हैं। अगर आते जाते समय गलती से इन खंभों को किसी ने भी छू लिया या फिर हाथ लगा लिया तो जीवित हानि होने का खतरा बना रहता था या किसी की भी जान जा सकती थी। इतना सब होने के बावजूद भी नगर पंचायत इस ओर ध्यान नहीं देने से आखिरकार नगर पंचायत प्रशासन किसी मनुष्य की जान जाने की राह देख रही है क्या? यह सवाल स्थानीयों द्वारा उठाया जा रहा है। साथ ही अनेकों दिनों से इन खंभों पर बिजली करंट होने की जानकारी होने के बावजूद इस बिजली करंट को निरस्त क्यों नहीं किया गया था, यह सवाल नगर पंचायत प्रशासन को पूछा जा रहा है। इतनी बड़ी घटना होने के बाद भी मुख्याधिकारी ने घटनास्थल पर न जाकर देखा न इस बारे में किसान को आर्थिक सहायता की, जिससे मुख्याधिकारी के खिलाफ जनता में रोष पनपता जा रहा है। वहीं नुकसानग्रस्त किसान को उचित सहायता तत्काल नगर पंचायत की ओर से दी जाए, इस तरह की मांग की जा रही है। इन खंभों में आखिरकार बिजली करंट कहां से आया, कैसे आया, यहां तक जांच नहीं की गई है। न तो इन खंभों की जांच की गई और न ही इस घटना की जांच की जा रही है, जिससे आने वाले दिनों में इसी तरह के हालात रहे तो बड़ी दुर्घटना होने के आसार दिखाई दे रही। इस घटना में लापरवाही बरतने वाले अधिकारी कर्मचारी के खिलाफ आला अधिकारियों की ओर से कार्रवाई की जाए, इस तरह की मांग की जा रही है। काल या ठिकाणी विजेच्या शॉकमुळे या गायीचा या ठिकाणी मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर आम्हाला वसंता हिंगणकर यांचा फोन आला आणि आम्ही त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तत्काळ लाईन बंद केली। हे करंट हे होता आपल्या याला तर मी आपले गुरुजीला आपले मोड गुरुजीला सांगितलं होतं, मोड गुरुजीनं वसंताला सांगितलं होतं, मग मी टेस्ट करून पाहिलं होतं त्याचं सानी तर त्याचं ते करंट मला वाटला होता। मग तुम्ही काय केलं? मग मी मग गुरुजीला सांगितलं आणि गुरुजीनं सांगून सैन्यानी मग वसंताला सांगितलं। मग ते काय झालं? मग लाईन मग ते काही लाईनमॅन आले नाही आणि त्याने काही ते पाहिलं नाही। मग काय घटना कोणती घडली? मग ते घटना घडली नाही, मग मीना आता म्हणजे हे घटना म्हणजे गायची घडली। आता हे 4-5 दिवसापासून आता हे झाली गाय, घटना गायची घडली। आमचीवाली गाय इकून चारत येत होतो आम्ही, तशीच आमची गाय येता येता एक गाय मांग राहिली आणि एक गाय सामने होती, ते कच्चीहून चालता चालता तिचे एकदम खांब्याला चिपकली, ते एकदम खांब्याला ते चिपकून राहिली ते गाय। ते गाय चिपकल्यावर आम्ही तसाच घरी गेलो, न तिला हे करता पाणी चालूच होता, पाणी चालू असताना मी आपल्या घरी गेलो, घरून आणि मोबाईल घेतला आणि फोन लावला मी लाईनमॅनला, लाईनमॅनला लाईन बंद केली, तेवढ्या वेळात गाय मरून गेली होती। ठीक आहे। या ठिकाणी दत्त मंदिर परिसराच्या पायथ्याशी काही लोक गाय चारत होते पार्श्वनी परिसरातील आणि या गाय चारत असतानाच त्याच्या गाई मागपुढे असताना त्याच्या गाईला करंट एका गाईला करंट लागला। करंट लागल्याच्या नंतर इथल्या लोकांना आम्ही मंदिरच्या इथे नगरपंचायतचे स्ट्रीट लाईट आहे आणि काही ठिकाणी त्याचे वायर निघाले अशी माहिती या मंदिर परिसरातील काही लोकांनी आम्हाला या ठिकाणी सांगितली आणि 3-4 दिवसापासून या गोष्टी आम्ही आपल्या सचिवाला सांगितल्या आणि सचिवांनी या ठिकाणी समोरचे जे अधिकारी नगरपंचायतचे त्यांनासुद्धा सांगितले, वारंवार फोनवर सांगूनसुद्धा त्यांनी दुरुस्त केले नाही असं या लोकांचं म्हणणं आहे। आणि या ठिकाणी एका म्हणजे मुक्या जनावराचा जीव गेला, त्याच्यामुळे हे छोटे छोटे पोरं आहेत ह्या त्यांच्या मालक आहे गायीच्या, यांच्या हा या ठिकाणी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसेच या गायीमुळे त्यांना जे दूध मिळत होतं त्या दुधाच्या भरोशावर त्यांची जिंदगी जगत होते, परंतु या ठिकाणी एक मृत जना मुका जनावर मेलं
एखाद्या मुलाच्या किंवा एखाद्या बाईच्या किंवा एखाद्या स्त्री पुरुषाचा जर इथं अपघात झाला असता या गोष्टीला नगरपंचायत जबाबदार राहिली असती, परंतु नगरपंचायत प्रशासनाला या मंडळाच्या ट्रस्टने सांगूनसुद्धा याकडे लक्ष दिलं नाही. ही गंभीर बाब आहे, याकडे तात्काळ लक्ष देऊन कोणाची यापुढे जीवितहानी होऊ नये याकरता नगरपंचायतने लक्ष द्यावं एवढी विनंती करतो. आणि या दुधाळ जनावराची किंमत 70 ते 80 हजार रुपये असे या ठिकाणचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर या माध्यमातून त्यांना त्यांची आर्थिक मदतसुद्धा नगरपंचायतच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अशी नगरपंचायतला आम्ही या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी नगरपंचायतच्या अधिकारी येऊन त्यांनी या गोष्टी पाहायला पाहिजे होते, त्या गोष्टी त्या गायीचं अंत्यविधीसुद्धा करायला पाहिजे होतं, परंतु कोणी खुर्चीवरून हलाल तयार नाही आणि जागेवरूनच गोष्टी करून राहिल्या. आमची जबाबदारी नाही, आम्ही करा हात लावून पाहू का आमची जबाबदारी, अशा पद्धतीने उर्मटपणाची वागणूक या कास्तकाराला देत आहे. शेवटी त्यांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही या ठिकाणी माहिती घेऊन या ठिकाणी या गायीची आता पोस्टमार्टम होण्याकरता आम्ही नेणार आहोत आणि या गायीचं पोस्टमार्टम करून या लोकांना मदत मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न आमचे राहणार आहे. पारशिवनी येथील दत्त टेकडी या भागामध्ये नगरपंचायतचे स्ट्रीट लाईट आहेत, पोल आहेत, त्या पोलला काल रात्री एका गायीला स्पर्श झाल्याने किंवा पोलाला स्पर्श झाल्याने गाय मृत्युमुखी पडली. त्या गायीची किंमत अंदाजे 70 ते 80 हजार रुपये होती. मात्र नगरपंचायतच्या हद्दीतील या खांबांना कळण असताना येथील अधिकारी संबंधित कर्मचारी यांनी लक्ष न दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये आज गाय मरण पावली. जर का एखाद्या मुलाबाळाचा किंवा एखाद्या माणसाचा किंवा बाईचा त्या खांबाला हात लागला असता तर आज जीवितहानी झाली असती. असा प्रकार पार्श्वभूमी घडत असताना नगरपंचायत कार्यालय मात्र याकडे डोळे लावून आहे. तर नगरपंचायतने या कास्तकाराला तात्काळ आर्थिक मदत करणं आवश्यक होतं, मात्र या ठिकाणी आतापर्यंत नगरपंचायतच्या माध्यमातून कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन पाहिलेलं नाही आहे. 3 दिवसापासून या भागामध्ये या खांबांना करंट असताना जर का अशी हलकाचीपणा करून खांबांना करंट असेल तो बंद होत नसेल तर सामान्य माणूस मरण पावल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती इथे निर्माण करून ठेवलेली आहे. करिता तात्काळ या शेतकऱ्याला संबंधित नगरपंचायत प्रशासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी इथे शेतकरी करीत आहे. त्यांनी जर आर्थिक मदत केली नाही त्यांच्या पोटापाड्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. करिता तात्काळ या भागात नगरपंचायतच्या CEO येऊन कारवाई करावी व त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. मी रुपेश खंडारे, BCA News, पारशिवनी. NBC News के लिए पारशिवनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट.